Namaste students, welcome to all of you. Today we are going to discuss about map reading. मित्रांनो, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात नकाशा वाचन हा घटक हा हमखास गुण देणारा असा घटक आहे. नकाशा वाचन या घटकाची तयारी करण्याबद्दल आपल्याला मुख्य दिशा आणि उपदिशा याविषयी थोडी माहिती आपण पाहणार आहोत. तर नकाशा म्हणजे काय? तर नकाशा म्हणजे एखाद्या प्रदेशाची प्रमाण, प्रक्षेपण, सांकेतिक चिन्हे आणि खुणा यांच्या सहाय्याने सपाट भूभागावर तयार केलेली आकृती होय. इन स्कॉलरशिप एक्झामिनेशन द मॅप ऑफ अ रिजन ऑर अ व्हिलेज इज गिव्हन अँड सम क्वेश्चन्स आर देअर ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स. First of all, let us see main directions. Okay, there are four main directions, which are east, west, north, and south. Also, there are four sub directions, which are northeast, southeast, northwest, southwest. या घटकाची अधिक तयारी करण्यासाठी कृपया पुढील व्हिडिओ पहा. धन्यवाद.